पाचगणी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांवर एका व्यक्तीनं शाई फेकत त्यांना धक्काबुक्की करून त्यांच्यावर हल्ला केला होता। या घटनेचा शिर्डी नगर परिषद कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त केला असून अशा अपप्रवृत्तींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। शासकीय अधिकाऱ्यांवर अशा पद्धतीने हल्ला करून त्यांची बदनामी करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, त्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होत आहे। त्यामुळे या घटनेचा निषेध करत अशा व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी केली आहे। आज पाचगणी नगर परिषदेचे सीईओ डापकर साहेब जे की माझे मित्रच आहेत, तर त्यांना एका चुकीच्या प्रवृत्तीच्या माणसाने त्यांच्या अंगावर शाई ओतून पडून गेला, तर अशी बातमी राज्यभरात पसरली आणि त्याचा निषेध म्हणून आपण देखील कर्मचारी आणि मी स्वतः देखील त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी त्या ठिकाणी आलो होतो। आपण पाहत आहोत की गेल्या काही दिवसापासून राज्यभरामध्ये किंवा इतर ठिकाणी देखील तर अधिकाऱ्यावर शासकीय अधिकाऱ्यावर अशा असंवैधानिक मार्गाने हल्ला करणे, त्यांची बदनामी करणे, त्यांच्यावर शाई फेकणे अशा प्रकारचे जे प्रकार आहेत ते होत आहेत। खरं पाहिलं तर शासकीय अधिकारी जेव्हा काम करत असतो तेव्हा शासकीय अधिकाऱ्याकडून प्रत्येक माणूस हा समाधान होईल असं नसतं। काही लोकांचं कायद्यात बसत नसल्यामुळे जेव्हा काम केलं जात नाही तेव्हा अशी लोकं असमाधानी होतात आणि विनाकारण असे असंवैधानिक मार्ग अवलंबतात। हे चुकीचं आहे आणि अशा चुकीच्या गोष्टीचा निषेध करण्यासाठीच आपण या ठिकाणी एकत्र आलो होतो। या ठिकाणी त्या गोष्टीचा निषेध केलेला आहे आणि आम्ही शासनाला विनंती करणार आहोत की अशा ज्या प्रवृत्ती आहेत, अशा ज्या समाजविघातक प्रवृत्ती आहेत, ज्या विनाकारण अधिकाऱ्यांचं काम करण्याचं जे मोरल आहे, त्याचं जे म्हणतो आपण त्याला म्हणू की मानसिकता आहे, ती खच्चीकरण करण्याचे प्रकार आहेत आणि अशा प्रवृत्तीवर कडक कारवाई व्हावी अशा प्रकारचं निवेदन देखील आम्ही शासनाला पाठवणार आहोत। नगर परिषदेचे त्या नगर परिषदेमध्ये कार्यरत असलेले मुख्य अधिकारी गिरीश जापतेकर साहेब यांच्यावरती RTIचे कार्यकर्ते आणि समाजकंटक यांनी मिळून त्यांच्यावरती शाही फेकली आणि त्यांना धक्काबुक्की करून त्यांच्यावरती भ्याड हल्ला केला, तर हे RTIचे कार्यकर्ते त्यांना ब्लॅकमेलिंग करायचा प्रयत्न करीत असल्यामुळेच हा त्यांनी भ्याड हल्ला केलेला आहे। त्या भ्याड हल्ल्याचा शिर्डी नगर पंचायत मुख्य अधिकारी, सर्व संवर्ग कर्मचारी आणि संपूर्ण कर्मचारी युनियन आणि अधिकारी पदाधिकारी आणि मी स्वतः युनियन अध्यक्ष या नात्याने या गोष्टीचा जाहीर आणि तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि या अशा कार्यकर्त्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची इच्छा आहे। आज पाचगणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी साहेब यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला आणि शाही फेक केली काही लोकांनी, तिथल्या स्थानिक लोकांनी जे स्वयंघोषित RTI कार्यकर्ते आहेत अशा लोकांनी त्यांच्यावर शाही हल्ला केला आणि त्यांना थोडी धक्काबुक्की केली, या घटनेचा जाहीर व तीव्र निषेध करण्याकरता शिर्डी नगर परिषदेचे सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। ज्या पद्धतीने त्या नागरिकांनी मुख्याधिकारी साहेबांना वागणूक दिली ती अतिशय चुकीच्या प्रकारची आहे। त्यांच्या नागरिकांच्या जरी काही समस्या असतील किंवा काही तक्रारी असतील त्यांना शासनाने विविध पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत। ते वरिष्ठ स्तरावरसुद्धा तक्रार त्यांची दाखल करू शकत होते किंवा अन्य मार्गाने जे शासनाने विहित करून दिलेले कायद्यामध्ये त्या मार्गाने ते त्यांचा निषेध किंवा काही तक्रार असतील ते व्यक्त करू शकत होते, पण अशा पद्धतीने तुम्ही हल्ला करणे किंवा एक आबरू नुकसानी करणे किंवा एकमेकांवर शाई फेकणे, धक्काबुक्की करणे हे सर्व चुकीचे मार्ग आहेत आणि अशा पद्धतीने त्या व्यक्तींनी हे करायला नको होतं। या सर्व घटनेचा आम्ही एक कर्मचारी म्हणून आम्ही सर्व निषेध करत आहोत आणि कर्मचारी म्हणून आम्ही देखील माणूसच आहोत। आम्ही जरी शासनाचे कर्मचारी आणि लोकांना सेवा देण्यासाठी बांधील जरी असलो पण लोकांनी त्यांच्या तक्रारी मांडण्याचा आणि समस्यांचं निराकरण करण्याचे शासनाने त्यांना जे अधिकार दिलेले ते कायद्याच्या मार्गाने दिलेले, असे बेकायदेशीरपणाने लोकांनी असं हे करणं हे चुकीचं आहे। करतोय आत्ता आणि थोड्या वेळानी मुख्याधिकारी साहेब यांच्या अनुमतीने आम्ही निवेदन पण देणार आहोत। सकाळी 11 वाजता पाचगणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर साहेब यांच्यावर काही इसमांनी
काळ्या रंगाची शाई वगैरे काळा रंग टाकून त्यांचा अपमान केला आहे आणि त्यांना धक्काबुक्की पण केली आहे। अशा पद्धतीने एका राजपत्रित अधिकाऱ्याला धक्काबुक्की करणं आणि त्यांच्या अंगावर शाई टाकून त्यांना अपमानित करणं हे योग्य नाही। त्यामुळे ह्या गोष्टी आम्हाला सहन होत नसून आम्ही शिर्डी नगर परिषदेच्या वतीने सर्व अधिकारी कर्मचारी आणि युनियनचे सर्व अधिकारी कर्मचारी आम्ही याचा निषेध करतो। तरी यापुढे अशा गोष्टी होऊ नये आणि संबंधितावर कडक कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे। कॅमेरा पर्सन साई सुराळे, एस एन मीडिया, शिर्डी।